भारताचा इतिहास तसा नाही पुरातन. या भारत देशात पहिलं नागरिक सुखा समाधानानं राहत होत. पण या भारत देशामध्ये हे ब्रिटिश सरकार व्यापारी म्हणून टिपी 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 प्रस्थापित झाले आणि भारतात येऊन या इंग्रजांनी भारतातला कच्चा माल एकत्रित केला आणि एकत्रित केलेला कच्चा माल इंग्लंडमध्ये झाला आणि इंग्रजांनी आपल्या देशात नेऊन या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात इतिहास. आता ह्यो पक्का झालेला माल इकायचा कुठं? या भारतात. आणि भारतात इंग्रज आले, पक्का माल घेऊन आले आणि जिथं तिथं वसाहती स्थापन केलं, दुकानं मांडली, आऊचा भाव लावला, एकाचं डबल केलं. आणि ज्या भारतीय नागरिकांनी त्यांच्या दुकानाला वसाहतीला विरोध केला त्याला उचलला, जेलमध्ये टाकला, उचलला जेलमध्ये टाकला. भारताचं नागरिकांनी इंग्रज ह्याच वेळा मोर्चावळी चालू झाल्या. इंग्रजाकडे शस्त्र पुरवठा होताच धार 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 गोळ्या झाल्या. नागरिक खलास पांडलं, भारताचं नागरिक इसकटलं, घाबरलं, पण निर्णय घ्यायला पुन्हा एकत्रित येऊन या भारतीय नागरिकांनी क्रांतिकारी संघटना स्थापन केल्या. क्रांतिकारी संघटनेचे पांढरे कपडे घातलेले क्रांतिकारी आणि पुन्हा इंग्रज यांच्या पुन्हा इंग्रजांनी शस्त्र पुरवठा करला, धार धार गोळ्या झाल्या, दोन चार क्रांतिकारक शहीद झाले. हा पण धीर नाही सोडला. शेवटी विक्टोरियाला विचार करावा लागला. तिनं आपलं विमान भारतात आणलं आणि भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल चर्चा चालू केली. निवडक सभासद एका सभागृहात गेले, इकडून प्रश्न तिकडून उत्तर, इकडून प्रश्न तिकडून उत्तर, तासभर चर्चा चालली. इंग्रजांनी स्वातंत्र्य डिक्लेअर केलं पण जाता जाता घाण केली. पाकिस्तान वेगळा केला. <या वाँचा। laughs>